येतानवी मराठी माध्यम या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग एक याच्यातील प्रकरण एक संच या प्रकरणाचा आपण भाग दोन या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण भाग एकचा व्हिडिओ देखील संपदा क्लासेस या नावानं आपण जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यावर तो अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक पाहिलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी संपदा क्लासेस युट्यूब चॅनेल ओपन करून सबस्क्राईब करा लाईक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या इतर वर्गातील देखील व्हिडिओ आपण या पद्धतीने तयार केलेले आहेत ते पाहण्यासाठी व शेअर करण्यासाठी देखील संपदा क्लासेस युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा या भागामध्ये आपणाला जे आपण भाग एक मध्ये पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये संच संच लिहिण्याच्या दोन पद्धती त्याच्यामध्ये आपण यादी पद्धती गुणधर्म पद्धती या दोन पद्धतींचा आपण उपयोग केला यादी पद्धतीमध्ये संच लिहित असताना आपण चार गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या कोणताही संच लिहिण्यासाठी मैरूपी कंसाचा वापर करायचा दोन घटक वेगळे दर्शवण्यासाठी सोलफरमचा वापर करायचा प्रत्येक घटक हा एकदाच लिहायचा आणि घटकांचा क्रम बदलला तरी चालतो मात्र गुणधर्म पद्धतीमध्ये एखाद्या शर्ती खा खा जा जा खाली किंवा अटीखाली किंवा एखाद्या गुणधर्माखाली जो काय आपल्याला दिलेली माहिती असेल ती माहिती लिहून आपण त्या ठिकाणी तो संच हा पूर्ण करत असलेला पाहायला मिळतोय हे जसं आपण पाहिलं तशाच पद्धतीनं त्याच संचाचे आपल्याला काही प्रकार दिलेले आहेत ते प्रकार आपण आता या भाग दोन मध्ये पाहतोय त्यामध्ये सुरुवातीचा संचाचा जो प्रकार दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे एक घटक संच एक घटक या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे की जर एखादा संच घेतला आणि त्याच्यामध्ये एकच घटक आपल्याला पाहायला मिळत असेल तर अशा संचाला आपण एक घटक संच समणार आहे म्हणजे याचा अर्थ व्याख्येच्या स्वरूपात ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास आपण एक घटक संच ते शब्दावरून आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला लक्षात येते की घटक एक असेल तर एक घटक संच आता उदाहरणाच्या स्वरूपात बहिलं तर संच ए बरोबर आपण -बर मैरूपी कंसात दोन लिहिलेला आहे आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की दोन हा या ए या संचाचा घटक आहे आणि तो एकमेव घटक आहे एकच घटक याच्यात असल्यामुळं या संचाला आपण एक घटक संच म्हणू शकतोय त्याचबरोबर दुसरं उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी बी हा संच घेतलेला आहे बी या संचामध्ये मयरूप कंसात एक्स एक्स असे की एक्स ही अशी संख्या आहे की धन पूर्णांकी नाही आणि ऋण पूर्णांकी नाही याचा अर्थ एक्सी संख्या जी आपल्याला घ्यायची ती कशी घ्यायची आहे धन पूर्णांक नाही आणि ऋण पूर्णांक दिलेला संच हा गुणधर्म पद्धतीत आहे जर संच गुणधर्म पद्धतीत दिलेला असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला यादी पद्धतीत केलं तर घटक किती आणि कोणते आहेत हे मोजायला आपल्याला सोपं हो जात आहे मग त्यासाठी आपल्याला अंक कोणता पाहिजे की पूर्णांक संख्याशी निगडित आपण बघतोय पूर्णांक संख्या आय अक्षर पण दर्शवलेलं होतं तो संच आपण जर पाहिला तर लक्षात येईल तिथं शून्य त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या म्हणजेच एक, दो, संख्या, रुन एक रुन दोन तीन चार पाच आपण उजव्या बाजूला लिहिलं होतं तर त्याच्या डाव्या बाजूला या नैसर्गिक संख्येची विरुद्ध संख्या ऋण एक ऋण दोन ऋण तिन्ही या पद्धतीने पुढं आपण अनंतपर्यंत लिहिलेलं होतं अशा संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हटलेलं होतं या पूर्णांक संख्येमध्ये आपल्याला संख्या कशी वेळी धनही नाही आणि ऋणही नाही शून्याच्या उजव्या बाजूला नेहमी आपण धन संख्या लिहितोय तर शून्याच्या डाव्या बाजूला आपण ऋण संख्या लिहितोय आणि शून्य ही एकमेव अशी संख्या आहे की ज्या संख्येला कोणतंही आपण चिन्ह देत नाही जे ध्वनी नाही आणि ऋणही नाही त्यामुळे या ठिकाणी आपण जर विचार केला तर बी या संचाचा आपण जर विचार केला तर याच्यामध्ये जरी आपल्याला हे गुणधर्म पद्धतीत दिलेलं असलं तर याच्यामध्ये शून्य हा एकमेव घटक असणार आहे आणि म्हणून हा संच जो बी आहे तो एक घटक संच म्हणून आपण या ठिकाणी विचारत घेऊ शकतोय त्यानंतरच आपल्याला बघा पाहायचा आहे दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये सांगितले रिक्त संच रिक्त म्हणजे रिकामा आता यामध्ये एक घटक असेल तर एक घटक संच असं म्हटलं तर याच्यामध्ये रिकामा याचाच अर्थ जर जार एखाद्या संचात एकही घटक नसेल जो गुणधर्म त्यांनी दिलेला असेल जी अड दिलेली असेल त्यानुसार आपणाला एकही घटक त्याच्यामध्ये नसेल तर असा संच जो आहे तो संच हा रिक्त संच असणार आहे तर या ठिकाणी व्याख्याच्या स्वरूपात आपण ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असं म्हणतात जनरली रिक्त संच आपण दर्शवत असताना फक्त मैरूपी चिन्हाचा वापर करायचा म्हणजे मैरूपी कंस का या ठिकाणी काढलेला आहे आपण तेवढंच काढायचं चा, आहे ते त्याच्यामध्ये काहीही लिहायचं नाही त्यात लिहिला की याचा अर्थ तो घटक झाला लक्षात ठेवायचा ज्यावेळेला आपण लिहित नाही त्यावेळेला तो रिक्त असतो किंवा या ठिकाणी एक दुसरं चिन्ह काढलं जातं या पद्धतीने हे जे चिन्ह आपण काढतोय ते जे शून्य काढलेलं आहे त्याला एक उभी रेख दिलेली आहे किंवा एक गोल काढलेले आहे त्याला एक उभी रेख दिलेली आहे अशा प्रकारचं जे चिन्ह काढतो याला आपण फाय असं म्हणतोय म्हणजे आपण रिक्त संच दर्शवण्यासाठी या दोन्ही कोणत्याही एका चिन्हाचा आपण त्या ठिकाणी वापर करतोय आता उदाहरणाच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर त्यातलं पहिलं उदाहरण आपण म्हटलं तर एक्स हा संच दिलेला आहे एक्स एक्स त्यामध्ये मयुरी पिक म्हणजे की एक्स एक्स असं की एक्स टू एन एक्स हा यांचा घटक आहे याचा अर्थ नैसर्गिक संख्या आणि पुढे सोलप्राम घेऊन आपल्याला अट अशी दिलेली आहे की टू लेस दॅन एक्स लेस दॅन थ्री म्हणजे याचा अर्थ एक्स ही संख्या कशी आहे या शब्दाचा अर्थ समजावून घेतला तर आपण दोन पेक्षा मोठी आहे ज्या चिन्हाचं तोंडी उघड आहे याचा अर्थ हा अंक लहान झाला हा अंक मोठा झाला दोन पेक्षा मोठी आहे तर या ठिकाणी तसंच चिन्ह आहे याचा अर्थ असा होता की एक लहान होणार आहे तीन मोठं होणार आहे दोन पेक्षा मोठी आणि तीन पेक्षा लहान असणारी संख्या आपण घ्यायची जर आपण नैसर्गिक संख्यांचा जर विचार केला तर नैसर्गिक संख्या आपण एक पासून सुरू करतोय जर आपण मूळ संख्या देखील म्हणतोय एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीनं आपण एक नंतरची संख्या येते दोन दोन नंतरची नैसर्गिक संख्या येते तीन आणि आपल्याला काय पाहिजे इथं तर या संचामध्ये दोन पेक्षा मोठे आणि तीन पेक्षा लहान दोन पेक्षा मोठे आणि तीन पेक्षा लहान हे याच्यामध्ये घटक येईल काय तर प्रत्यक्ष दोन पेक्षा मोठे आणि तीन पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आपण लिहित नाही किंवा लिहिता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी घटक कोणताही येणार नाही याचा अर्थ जरी हा संच गुणधर्म पद्धतीत या पद्धतीने दिसत असला तर घटकांचा आपण जर विचार केला तर याच्यात एकही घटक नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आपण हा संच जो आहे तो रिक्त संच म्हणजे याचा अर्थ फाय या चिन्हांना आपण दर्शवलेला आहे तसं दुसरं उदाहरण जर आपण घेतलं तर वाय हा संच दिलेला आहे मन कंसात वाय वाय असे की वाय ही दोन पेक्षा लहान मूळ संख्या आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल वा ही दोन पेक्षा लहान मूळ संख्या आपल्याला पाहिजे आता जर आपण मूळ संख्यांची जर आपण संख्याची रचना आपण जी केली होती त्यात जर पाहिलं तर आपण मूळ संख्या लिहित असताना दोन ही पहिली मूळ संख्या आपण लिहिलेली आहे आणि त्याचबरोबर ती दोन ही सम मूळ संख्या हे देखील आपण सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर इतर ज्या संख्या होत्या त्याच्यामध्ये तीन असेल पाच असेल सात असेल सात नंतर आपण डायरेक्ट अकरा घेतलेला होता या सर्व संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या असलेल्या पाहायला मिळतात म्हणजे त्या विषम संख्या देईल पुढच्या संख्या आपल्याला पाहिजे म्हणजे दोन ही एकमेव मूळ संख्या आपल्याला समसंख्या म्हणून मिळते आता दोन पेक्षा लहान पाहिजे आपण लिहितानाच दोन पासून सुरुवात करतो दोन पेक्षा लहान मूळ संख्या येईल काय तर नाही आहे याचा अर्थ याच्यामध्ये हा संच गुणधर्म पद्धतीने लिहिलेला असला तर याच्यात घटक एकही नाही म्हणजे त्याचा अर्थ वाय हा संच सुद्धा रिक्त संच आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आता पहिल्यामध्ये आपण बघितलं की एक घटक असेल, असेल, असेल तर एक घटक म्हणलं जर घटकच नसतील तर रिक्त म्हणलं आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बा की पुढचा जो संच बघायचं तो म्हणजे संचाचा प्रकार बघायचो शांत संच याचा अर्थ जर आपण एखादा संच लिहिला तर त्या संचातले घटक आपण मोजू शक्य असेल किंवा मर्यादित असतील ज्या मर्यादित आहेत त्या अरती मोजता येणारच आहेत म्हणजे जर मर्यादित असतील आणि मोजता येत असतील तर असे जे संच आहेत किंवा त्याचबरोबर रिक्त संच म्हटलं तरी सुद्धा चालतंय का कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं तरी तर आपण हा संच लिहिलाय याच्यातले घटक मोजू शकतोय काय तर मोजू शकतोय कशा पद्धतीनं याच्यात एकही घटक नाही म्हणजेच घटकांची संख्या शून्य आहे त्याच्यामध्ये एकही घटक नाही याचा अर्थ आहे घटकांची संख्या शून्य आहे म्हणजेच रिक्त संच किंवा ज्या संचातील घटक आपण मोजू शकतोय आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला मर्यादित असे सर्व संच जे आहेत ते शांत संच म्हणून आपण घेऊ शकतो म्हणजे त्याच्या व्याख्या लिहिताना जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला आपण म्हणायचं सांत संच थोडक्यात लक्षात ठेवूया सांत म्हटलं की घटक मोजता येतात एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालतंय उदाहरणाच्या स्वरूपात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पी हा संच दिलाय पी या बरोबर कंसात दिलेला आहे पी सच दॅट म्हणजे याचा अर्थ असा आहे की पी ही एक ते बावीस मधील ने विभाज विभाज्य संख्या आहे म्हणजे एक ते बावीस मधील विभाज्य असणारी मात्र किती ना चार मग आता आपण जर पाहिलं तर थोडक्यात इनडायरेक्टली आपण असं म्हणू की चारच्या चार पटीतील संख्या असं जरी म्हटलं तर सुद्धा चालते एक ते बावीस मधीलच पाहिले मर्यादा घातलेली आहे तिथं म्हणजे त्याचा अर्थ त्या संख्या कोणती येणार आहेत हा गुणधर्म पद्धतीत लिहिलेलं संख्या जर तो आपण यादी पद्धतीत लिहिला तर तुमच्या लक्षात येते चार, लक्षा चार आठ बारा सोळा वीस चारच्या पटीतल्या या संख्या आहेत वीसच्या पुढची संख्या येणार आहे चोवीस पण चोवीस आपल्याला घेता येणार कारण बावीस मर्यादा दिलेली आहे तिथं त्यामुळे शे घटक आले किती झाले एक दोन तीन चार, चार पाच जे पी या संचामध्ये दिलेल्या अटीप्रमाणे हे पाचच घटक आपल्याला मिळतात याचा अर्थ पी हा संच हा शांत संच आहे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर क्यू या संचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये सांगितले एक्स एक्स असे तुमच्या शालेय वाचनालयातील पुस्तक आहे आता जे शाळेमध्ये असणारं वाचनालय असते त्या वाचनालयाचा आपण जर विचार केला तर वाचनालय एका खोलीमध्ये एक ते दोन खोल्यामध्ये मर्यादित दो किंवा एखाद्या हॉलमध्ये मर्यादित असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण मर्यादित जागेमध्ये आपण जर समजा ते ठेवलेले असतील पुस्तकं तर ती मोजायला सुरुवात केली तर कधी ना कधीतरी आपल्याला मोजून पूर्ण करता येतील किंवा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी रजिस्टर असलेलं पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये या पुस्तकांच्या नोंदी केलेल्या पाहायला मिळतात म्हणजेच याचा अर्थ त्या रूममध्ये किती पुस्तकं आहेत कोणती पुस्तकं आहेत ते आपल्याला सहज सांगता येत आहे म्हणजेच आपण ती मोजू शकतोय याचा अर्थ हा संच जो आहे तो शांत संच होईल तशाच पद्धतीने आपण जर पहिला तर जर आपल्याला मोजता येत नसेल किंवा अमर्याद असेल तर काय मोजता येत असेल तर शांत म्हटलं पण मोजता येत नसतील किंवा अमर्याद असतील तर अशा संचाला आपण अनंत संच म्हणतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला आपण अनंत संच म्हणतोय उदाहरणार्थ आपण जे संख्या संच आपण घेतलेले होते त्यामध्ये समजा आपण उदाहरणाच्या स्वरूपात नैसर्गिक संख्या घेतली नैसर्गिक संख्या आपण लिहिताना एक पासून घेतोय एक दोन तीन चार या पद्धतीने अनंत पर्यंत लिहितोय आपण ज्याला मर्यादा आपण ठेवलेली नाही त्याला आपण अशा पद्धतीनं टिंब 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 आपण दर्शवत असतो किंवा डॉट 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 दर्शवलेलं असेल तर याचा अर्थ हे अनंतपर्यंत आपण लिहितो हे लक्षात ठेवायचं दुसरी महत्वाची गोष्ट जर समजा या ठिकाणी मी एक अंक लिहिला असता उदाहरणार्थ काय केलं एक, एक दोन तीन मध्ये आपण असं हे पद्धतीनं चिन्ह टिम 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 दर्शवलेलं आहे पुन्हा सोलप्रेम देऊन मी समजा शंभर लिहिलं असतं तर याचा अर्थ असा आहे एक पासून शंभर पर्यंत ते अंक आहेत शंभरच्या पुढे जायचं नाही मधले अंक जास्त असल्यामुळे ते आपण न लिहिता डायरेक्ट शेवटचा अंक लिहिलेला असतोय मग असं लिहिलं असेल तर त्यावर तो शांत होणार आहे पण जर हे असं लिहिलं असेल तर हा आनंद असणार आहे त्यानंतर आय हा संच जो दिलेला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आय म्हणजेच पूर्णांक संख्यांचा संच घेतला तर सुरुवातीला आपण डॉट 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 दिलेला आहे मायनस थ्री मायनस टू मायनस वन म्हणजे ऋण तीन ऋण दोन ऋण एक दिलेला आहे पुन्हा शून्य एक दोन तीन या पद्धतीने अनंतपर्यंत दिलेला आहे याचा अर्थ हा देखील संच जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अनंत संच म्हणून उल्लेख करता येईल उदाहरण टिपच्या स्वरूपात आपण भेटलं तर नैसर्गिक संख्यांचा संच जो आपण यन्न दर्शवतोय पूर्ण संख्यांचा संच जो आपण डब्ल्यू न दर्शवतोय पूर्णांक संख्यांचा संच जो आपण आय न दर्शवतोय परिमेय संख्यांचा संच आपण क्यू न दर्शवतोय आणि आपण जर आणखी जर पहिलं तर एक माहितीसाठी जादा अपरिमेय संख्यांचा संच आपण क्यू डॅश न दर्शवतोय तेही लक्षात ठेवलं तर चालतंय आणि आय याचा अर्थ असा आहे की परिमेय आणि अप्रेमी आर याचा अर्थ असा आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या एकत्र आपण केल्या की जो संख्या संच मिळतो त्याला आपण वास्तव संख्या म्हणजे याचा अर्थ रिअल नंबर त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातंय ते आर या चिन्हानं दर्शवलं जाते हे सगळे जे आहेत सगळ्या संख्या हे अनंत पर्यंत आपण लिहितोय त्याचा अर्थ हे सगळे संच तुमचे अनंत संच होतील आणि एक जादा मागा सांगितलेलं विधान लक्षात ठेवायचं रिक्त संच हा शांत संच असतो जे आपण रिक्त संच जर लिहिलेला असला तर मगा सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये घटक नाही त्याचा घटकांची संख्या शून्य आहे आणि म्हणून तो रिक्त संच हा शांत संच होतोय व्याख्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून या ठिकाणी हे विधान जादा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय त्यानंतर आणखीन एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे समान संच समान संच समान कधी असणार आहेत तर आपण दोन किंवा दोन पेक्षा अधिक संच घेतलेले असतील किंवा आता इथं तात्पुरता आपण दोन संचाची व्याख्या दर्शवताना आपण उल्लेख करूया समजा ए हा संच घेतलेला आहे आणि बी हा संच घेतलेला आहे जर संच ए मध्ये असणारे सर्व घटक हे संच बी चेही घटक असतील ए मधले सर्व घटक हे संच बी चे घटक आणि संच बी मध्ये असणारे जे घटक आहेत ते संच ए ही घटक असतील असं जर असेल तर तेव्हा ते दोन संच समान संच असतात म्हणजे व्याख्याच्या स्वरूपात आपण पाहताना संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि संच बी या संचातील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर ते संच समान संच आहेत असे म्हणतात आणि समान संच दर्शवत असताना जेव्हा दोन संच समान असतात ए आणि बी आपण समान संच असं म्हणतोय हे चिन्हात लिहिताना आपण ए बरोबर बी असं लिहितोय म्हणजे याचा अर्थ ए मधले प्रत्येक घटक बी मध्ये पाहिजेत आणि बी मधला प्रत्येक घटक ए मध्ये पाहिजे असा असेल तर याचा अर्थ समान संच असलेले पाहिजे उदाहरणाच्या स्वरूपात इथं जर पाहिला तर ए हा संच दिलेला आहे ए या संचामध्ये संच आपण मैरूपी कंसामध्ये दिलेला आहे एक्स एक्स असे की एक्स ए इट या शब्दातील अक्षर आहे इट हे शब्द दिलेले त्याच्यातील अक्षर आहे आता प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर इट मध्ये आपण हे गुणधर्म पद्धतीत लिहिले ते जर यादी पद्धतीत लिहिलं तर कुठले कुठले घटक येतील तर ई असणार आहे ए असणार आहे आणि टी असणार आहे म्हणून संच ए आपण या ठिकाणी यादी पद्धतीत लिहिलं तर हे तीन घटक येतील तसंच दुसरा एक संच दिलेला बी हा संच दिलेला याच्यामध्ये बी संचामध्ये आपण दिसले वाय वाय असं वाय हे टी या शब्दातील अक्षर आहे आता टी मध्ये कुठले कुठले घटक आहेत तर टी आहे ई आहे आणि ए आहे आपण जर गुणधर्म पद्धत यादी पद्धतीत लिहिलं तर त्याच्यामध्ये हे तीन घटक पाहायला मिळते पहिल्यांदा घटक मोजूया ए या संचामध्ये तीनच घटक आहेत आणि बी या संचामध्ये तीनच घटक आहेत म्हणजे घटकांची संख्या सारखी आहे आता तेच आहेत काय फक्त पाहायचं आहे संख्या सारखी आहे पण तेच आहेत काय पाहायचं आहे इथं ई दिसतं ए या संचात तेच बी या संचामध्ये सुद्धा पाहायला मिळते इथं ए हा घटक आहे तर बी या संचात सुद्धा ए घटक आहे इथं टी घटक आहे इथं सुद्धा टी घटक आहे फक्त काय झालेलं आहे की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण जर तुलना केली तर लक्षात येते की घटकांचा फक्त क्रम बदललेला आहे म्हणजे याचा अर्थ ए संचातले सर्व घटक हे बी संचात आहेत आणि बी संचातले सर्व घटक हे ए संचात आहेत आणि जेव्हा हे असं असतय तेव्हा हे दोन्हीही संच समान आहेत असं आपण उल्लेख करायचा आहे म्हणजे ज्या ठिकाणी संच ए मधील प्रत्येक घटक हा संच बी चा घटक आहे आणि ए अँड बी हे समान संच आहेत थोडक्यात लिहिताना आपण ए बरोबर बी असायचं हे पाच महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ज्याच्यामध्ये आपण पहिले चार मुद्दे जे पाहिले त्याच्यामध्ये संचाचे प्रकार प्रकार त्यातला पहिला आपण एक घटक एक घटकच असतो एवढं लक्षात ठेवूया रिक्त म्हणजे घटक नसतो एवढं लक्षात ठेव याचा अर्थ मर्यादित असतात किंवा मोजता येतात असं लक्षात ठेवा तर अनंत याचा अर्थ अमर्यादित म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी मोजता येत नाही आणि समान असण्यासाठी दोन्हीही संचामध्ये नेमके तेच घटक पाहिजे शब्द लक्षात ठेवा नेमके तेच म्हणजे ए मध्ये जे आहे तेच बी मध्ये पाहिजे बी मध्ये जे आहे तेच ए मध्ये पाहिजे असं असेल तर ते, ते दोन्ही संच समान संच असतात आता याच्यावर आधारित आपल्याला सराव संच जो आपला एक पॉईंट दोन आहे त्याच्यातले काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणीच विचारत घेतोय पहिले जे उदाहरण आपणाला दिले ते सांगितले खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाही ते सहकारण आपणाला लिहायचं आहे आता ह्याच्यासाठी पहिल्यांदा दिलेल्या संचाची यादी जर आपण पाहिली तर ए संचामध्ये आपल्याला सांगितले ए बरोबर -बर सा दिले एक्स एक्स असा आहे की तीन एक्स वजा एक बरोबर दोन असं दिलेलं संच आहे बी संचामध्ये आपल्याला सांगितले की कंस एक्स एक्स असे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही आणि संयुक्ती नाही असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तिसरा संच जो आपल्याला दिलेला आहे सी संच त्यामध्ये सांगितले एक्स एक्स असं की एक्स टू एन एक्स हा चा घटक आहे आणि आपण स्वरूप देऊन अड दिल्या एक्स लेस दॅन टू आता हे तिन्ही संच आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये डायरेक्ट घटक कोणते आहेत हे कळत नाही आणि म्हणून याच्यासाठी पहिल्यांदा हे दिलेले संच जे आहेत ते आपण गुंद यादी पद्धतीमध्ये रूपांतर करूया म्हणजे गुणधर्म पद्धती दिले त्याचं रूपांतर आपण यादी पद्धतीमध्ये करायचं आहे यादी पद्धतीमध्ये जर करायचं असेल तर पहिल्यांदा गरज लागली तर आपण त्याच्यामध्ये थोडस सोपे रूप देणार आहे पहिला जे आपणाला संच दिलेला आहे ए हा संच तो असा दिलेला आहे मयुरूप कंसात एक्स एक्स असा आहे की तीन एक्स वजा एक बरोबर दोन हे असं आपल्याला दिले आता हे जे दिलेलं आहे हे एक प्रकारे समीकरण आहे आता हे समीकरण कोणत्या पद्धतीचं आहे तर तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल या समीकरणामध्ये एकच चल आहे याचा अर्थ असा आहे की हे जे समीकरण लिहिण्याची पद्धत जी आपण बघतोय त्या पद्धतीला आपण म्हणतोय एका चलातील रेषीय समीकरण आणि एका चलातील रेषीय समीकरण ही जे आहेत अशी समीकरण आपण इयत् सहावी इयत सातवी इयत् आठवीमध्ये कित्येक सोडवलेली आहेत मध्ये देखील आपल्याला त्याची गरज लागणार आहे किंवा ज्या ज्या वेळेला पुढे तुम्हाला या पद्धतीचे समीकरण येतील त्या त्यावेळेला नवी मध्ये सुद्धा याची आपल्याला गरज लागणार आहे मग असं समीकरण सोडवण्यासाठी आपण काही नियम तयार केले ते नियम फक्त आठवूया या प्रश्नाचं उत्तर तुमचं पूर्ण होईल असे समीकरण सोडवायचे असेल म्हणजे एका चलातील आता हे मी थोडंसं इथं कच्चं कामकाज दर, दर्शवलेलं आहे कंसामध्ये ते दाखवलेलं आहे तुम्ही ती लिहिला तरी चालतंय नाही लिहिलं तर कच्चं कामकाज करून डायरेक्ट त्याचं उत्तर लिहिलं तर चालतंय समीकरण तुम्हाला काय दिलेलं आहे तीन एक स्वजा एक बरोबर होतो मला हे सोडवायचं असेल तर नियम काय आपला की कोणतंही एका चलातील रेसी समीकरण सोडवण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा चल एका बाजूला घ्या आता याच्यात काही कंस नाहीये कंस असता तर पहिल्यांदा कंस सोडवून घेतला असता पण आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपणाला चल जे आहे ते डाव्या बाजूला शक्यतो कोण ठेवलं जातंय आणि उजव्या बाजूला संख्या ही पक्षांतर करायची असते ज्यावेळेला आपण असं पक्षांतर करतो म्हणजे एखादं पद डावीकडून उजवीकडं किंवा उजवीकडून आपण डावीकडे घेत असतोय तेव्हा हे लक्षात ठेवायचं जर उजव्या बाजूला ती संख्या धन असेल तर डाव्या बाजूला जाताना ऋण होते जर ती संख्या ऋण असेल तर डा उजव्या बाजूला जात असताना ती संख्या जी आहे ती आपली धन होते म्हणजे तुम्ही डावीकडून उजवीकडे पक्षांतर करताना धन असेल तर ऋण करा ऋण असेल तर धन करा गुणिले असेल तर भागिले करा भागिले असेल तर गुणिली करा हीच प्रोसेस उजवीकडून डावीकडे येत असण म्हणजे डावीकडून उजवीकडे घ्या किंवा उजवीकडून डावीकडे घ्या हे पक्षांतर करताना आपण चार गोष्टी नेहमी त्याच्यात वापरत असतोय संख्या धन असेल तर ते दुसऱ्या बाजूला जाताना ऋण होते ऋण असेल तर धन करायचं म्हणजे याचा अर्थ अधिक असेल तर वजा करायचं वजा तर असेल तर अधिक करायचं गुणिले असेल तर भागिले करायचं भागिले असेल तर गुणिले करायचं हे नियम तुम्हाला कायमस्वरूपी लागतात हे लक्षात ठेवायचं समीकरण सोडवत असणार मध्ये आपण पुढचं दोन चलातील रेसी समीकरण पाहणार आहे ते पाहताना पुन्हा याची तुम्हाला गरज लागणार आहे दहावीमध्ये सुद्धा तुम्हाला पहिलंच प्रकरण दोन चलातील रेसी समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते सोडवण्यासाठी याची आपल्याला गरज लागणारच हे लक्षात ठेवायचं त्यामुळे ही पद्धत तेवढी थोडीशी लक्षात ठेवायची आता यामध्ये सोडवत असताना हे ऋण एक आहे ते दुसऱ्या बद्दल मला पक्षांतर करायचं तर धन होणार आणि म्हणून पुढची पायरी असेल तीन एक्स बरोबर दोन अधिक एक दोन अधिक एक म्हणजेच तीन तीन एक्स बरोबर तीन आहे आपल्याला एक्सची किंमत असेल तर हे गुणाकाराच्या स्वरूपात असत याचा अर्थ भागी तर तीनला तीन वागलं तीन तर उत्तर याचा अर्थ एक्स म्हणजे आपल्याला एक मिळाल्या म्हणजे संच ए जो आहे तो आपण जर पाहिला म्हणजे गुणधर्म पद्धतीने लिहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये एक हा एकमेव घटक येणार आहे मैरू विकसामध्ये आपण एक लिहिलेला आहे त्याला समीक नंबर एक देऊया याच पद्धतीने आपण जो दुसरा संच दिलेला आहे त्यात सांगितलेला आहे बी हा संच एक्स एक्स आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूळही नाही आणि संयुक्ती नाही मग नैसर्गिक संख्या आपण पाहिलं तर एक पासून होते आपल्याला माहिती आहे मग मा त्यापैकी आपल्याला अशी संख्या शोधायची की ती मूळही नाही संयुक्ती नाही आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की दोन ही सम मूळ संख्या आहे आणि ती पहिली मूळ संख्या आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला मूळ नको असेल तर दोन पेक्षा ती लहान असायला पाहिजे मग दोन पेक्षा लहान कोणती तर एक आहे नैसर्गिक मध्ये एकच आपण सुरुवातीला लिहितोय म्हणजे एक ही अशी संख्या आहे आपण सवीमध्ये असताना त्या ठिकाणी सवीमध्ये असताना आपण ते विधान घेतलेलं होतं की एक ही अशी संख्या किती मूळ ही नाही आणि संयुक्ती नाही आणि म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा आहे जे संच बी मध्ये एक हे एक हे घटक येणार आहे त्यानंतर सी या संचात काय सांगितलेलं आहे कंसात एक्स एक्स असं की एक्स हा चा घटक आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक्स लेस काय नैसर्गिक संख्या आणि आपल्याला कशी नैसर्गिक संख्या पाहिजे आहे की आपल्याला दोन पेक्षा लहान पाहिजे मग दोन पेक्षा लहान कोणती तर एक आहे याचा अर्थ त्या ठिकाणी सी या संचात सुद्धा एक घटक येईल समीकरण एक दोन आणि तीन आपण हे जे लिहिलेलं आहे याच्यामध्ये घटक आपण जर पाहिला तर याच्यामध्ये पहिल्या ए या संचात सुद्धा एक घटक आहे बी सुद्धा एक घटक आहे सी संचात सुद्धा एक घटक आहे याचा अर्थ या तिन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आहेत आणि म्हणून हे तिन्ही संच समान संच आहेत तेच आपण या ठिकाणी उल्लेख केले ए बी सी हे समान संच आहेत कारण या तिन्ही संचात समान व तेच घटक आहेत किंवा नेमके तेच घटक आहेत असं उल्लेख केलं तर याप्रमाणे दुसरा उदाहरण आपल्याला दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितले ए व बी हे समान संच आहेत का ते सहकारण आपल्याला द्यायचं आहे ए संच दिलेलं आपल्याला सम असलेल्या मूळ संख्या तर बी संच आपल्याला दिलेला आहे की मैरूपात एक सक्स असे की सात एक वजा एक बरोबर तेरा दिलेली आता याचा जर आपण विचार केला तर याही ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की ए हा जो संच दिलेला उत्तर लिहिताना तो आपल्याला शब्दात दिलेला आहे त्याचं रूपांतर आपण या पहिल्यांदा यादी पद्धतीत करूया सम असलेल्या मूळ संख्या आता मगाशीच आपण पाहिलं सम मूळ संख्या कोणती तर दोन आणि म्हणून या ठिकाणी ए या संचामध्ये दोन हा एकमेव घटक येणार आहे याला समीकरण नंबर एक देऊया तर दुसरा बी हा संच जो दिलेला आहे तो एक्स एक्स असा आहे की सात एक्स वजा एक बरोबर तेरा या प्रमाणे दिलेला आहे आता हे जे काय दिलेलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर आता जे वरचं पहिलं उदाहरण आपण सोडलं त्यात अशाच पद्धतीने समीकरण दिलं होतं हिथंही तसंच समीकरण आहे त्याच पद्धतीने सोडवायचंय पहिल्यांदा ते समीकरण आपण लिहून घेऊया संख्या पक्षांतर करताना माझ्या सांगितलेल्या पद्धतीने हे ऋण आहे दुसऱ्या बाजूला जाताना धन होणार आहे आणि म्हणून पुढची पायरी सात एक सधिक एक येईल तेरा अधिक एक म्हणजेच ते चौदा येईल त्याच्यानंतरची पायरी आपण लिहिलं सात एक्स बरोबर चौदा येईल सात गुणिलेच आपण या बाजूला भागिले केलं चौदाला सात न भागलं तर एकशे किंमत दोन मिळाली याचा अर्थ दोन हा या संचाचा घटक आहे म्हणजेच बी या संचामध्ये दोन हा घटक येणार आहे मग बी हा संचात दोन असेल आणि ए या संचात सुद्धा दोन असेल तर याचा दोन्ही संचात नेमके तेच घटक आहेत आणि म्हणून व दोन वरून ए व बी हे समान संच आहेत पण या दोन्ही संचात नेमके तेच घटक आहे हे कारण आपण देऊ शकतो जर तिसरा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकार्य द्यायचे बऱ्याच वेळेला प्रश्न आपल्याला जर पाहिला तर काही संच देतात आणि त्याचं वर्गीकरण करायला सांगतात मग तो शांत संच आहे का रिक्त संच आहे की अनंत संच आहे किंवा एक घटक संच आहे अशा पद्धतीने सुद्धा काही वेळेला वर्गीकरण करायला सांगितलं जाते तर इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर रिक्त दिल काही संच दिलेत ते रिक्त आहेत का एवढंच आपल्याला चेक करायचे त्याच्यासाठी आपण योग्य ते कारण द्यायचे रिक्त याचा अर्थ रिकामा म्हणजे ज्याच्यामध्ये एकही घटक नाही असा संच फक्त आपल्याला शोधायचा आहे असेल तर तो आहे अन्यथा नाही एवढंच आपल्याला लिहायचं आहे पहिले जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये ए हा संच दिले त्याच्यामध्ये सांगितले मयुरी सात ए असे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आता शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आता जर यादी पद्धतीने आपल्याला लिहायचं असेल तर शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या हे काय नैसर्गिक संख्या जर आपण मुळात एक पासून लिहितोय त्यामुळे एक पेक्षा लहान असं जर म्हंटल तर, तर, तर ते शून्य येते पण शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आहे आणि इतर शब्द वापरले शून्यापेक्षा लहान याचा अर्थ या संचामध्ये एकही घटक असणार नाही म्हणजेच ए हा संच तुमचा रिक्त संच आहे त्याचा उत्तर लिहिताना या पद्धतीने घेऊया ए या संचात आपण लिहिताना ए ए असा आहे की ए शून्यापेक्षा लहान असणार नाही संख्या दिल्या आणि आपण जर यादी पद्धतीने रूपांतर केलं तर प्रत्यक्ष त्याच्यात घटक दिसत नाही म्हणून हा रिक्त आपण लिहिलेला आहे आणि म्हणून संच ए हा रिक्त संच आहे कारण याच्यामध्ये एकही घटक नाही त्यानंतर दुसरा संच आपल्याला दिले बी हा संच दिले एक्स सास, एक्स असा आहे की एक्स वर्ग बरोबर शून्य हे समीकरणाच्या स्वरूपातच दिलेलं आहे मग समीकरणाच्या स्वरूपात दिलेलं समी असेल तर याचं उत्तर लिहिताना पहिल्यांदा समीकरण सोडवून घेऊया काय सांगितले समीकरण ते एक्स वर बरोबर शून्य मला एक्स ची किंमत काढायचं असेल तर मी दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतो दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर वर्गचं वर्गमूळ एक्स येते आणि शून्य हा शून्यचाच वर्ग असल्यामुळे त्याचं वर्गमूळ सुद्धा आपल्याला शून्य मिळेल म्हणजे त्याचा अर्थ हे सोडवून घेतलं आपण वर्गमूळ घेतलं तर एक्सची किंमत शून्य येते म्हणजे त्याचा अर्थ बी जो संच आहे त्याच्यामध्ये शून्य हा घटक आहे घटक आहे मी म्हणलेलं म्हणजे मैरूपी कंसात काहीच लिहिलं नाही असं नाहीये तर आपण काय लिहिलंय शून्य शून्य याचा अर्थ नाही असं नाहीये तर शून्य हा घटक याच्यामध्ये दिसतोय म्हणजेच या ठिकाणी आपणाला बी हा संच एक घटक संच आहे म्हणजे तो रिक्त नाही हे निश्चित होत आहे कारण याच्यामध्ये घटक पाहिजे म्हणजे संच बी बी हा, हा जो संच आहे तो रिक्त नाही कारण बी या संचामध्ये शून्य हा एक घटक आपल्याला पाहायला मिळते त्यानंतरच आपल्याला जे तिसरं जे दिलेलं आहे सी हा संच दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की एक्स एक्स असा आहे की पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य दिले आणि एक्स टू यन म्हणजे एक्स हा चा घटक आहे आता इथेही समीकरण आहे समीकरण सोडवून घ्या पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य पक्षांतर करताना दोन ऋण दोन आहे हे आपण उजव्या बाजूला पक्षांतर केलं के तर धन वेल आता शून्य अधिक दोन म्हणजेच दोन येणार आहे म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट लिहिले आपण पाच एक्स बरोबर दोन आपल्याला एक्स ची किंमत काढायचं आहे पाच याला गुणिले ते बाजूला भागीले केलं तर एक्स बरोबर हे उत्तर दोन छेद पाच आपल्याला मिळेल आता दोन छेद पाच हे उत्तर आले मात्र एक्स काय पाहिजे की नैसर्गिक संख्या पाहिजे मग दोन छेद पाच ही नैसर्गिक संख्या आहे काय ला पाच न पूर्ण भाग जातोय काय आणि ते उत्तर पूर्णांकात येते का याचा जर आपण विचार केला तर आपल्याला ते त्या ठिकाणी पूर्ण संख्या मिळत नाही जे दशांश नाच्या स्वरूपात हे उत्तर मिळेल म्हणजे हे अपूर्णांकाचं असलेलं पाहायला मिळते आणि अपूर्णांक ही नैसर्गिक संख्या नाही हे लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी हे जर आपण पाहिलं तर दोनला ला पाच न पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून या ठिकाणी डज नॉट बिलॉंग टू आपण दिल याचा अर्थ जरी त्यांनी हे दिलेलं असलं तरी एक्सची ही किंमत जरी असली तरी एक्सची नैसर्गिक संख्या म्हणजे उत्तर आले ते नैसर्गिक संख्या नाही आहे आणि म्हणून दिलेल्या अटीप्रमाणे हा संच सुद्धा रिक्त संच आहे त्याच्यात एकही घटक नाही त्यामुळे हा रिक्त संच याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतरचा जो चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्या सांगितलेल्या खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सहकारण द्या आता संच ए दिलेला आहे आपल्याला आणि अनंत्याचं वर्गीकरण करायचं आणि त्याच्यासाठी कारण सुद्धा द्यायचं आहे सांत याचा अर्थ मर्यादित किंवा त्याच्याही मोजता येते आणि अनंत याचा अर्थ काय की अमर्यादित किंवा मोजता येत नाही असं एवढं जर लक्षात ठेवलं चालतंय पहिला जो आपल्याला संच दिलेला पहिलं उदाहरण दिले हा संच दिलेला आहे त्यात मैरूप कंस असेन एक्स हा दहा पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या मग आता याच्यात जर आपण समजा उत्तर असेल तर दिलेला गुणधर्म पद्धतीने संची पहिला यादी पद्धती दिली आहे दहा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठल्या तर दहा पेक्षा लहान म्हटलं तर नऊ आहे आठ आहे सात आहे याप्रमाणे आपण जर घेतलं तर एकपर्यंत आपल्याला लिहिता येईल म्हणजेच एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपण या पद्धतीने आपण त्या संख्या लिहू शकतोय म्हणजे किती घटक आहेत तर नऊ घटक आहेत आपण लिहू शकतोय मोजू शकतोय याचा अर्थ ए हा संच जो आहे तो शांत संच आहे कारण याच्यातील घटक आपण मोजू शकतोय नंतर बी या संचाचा विचार जर केला दुसरं उदाहरण तर त्यामध्ये सांगितले की मयरूप एक्स एक्स आहे की सॉरी वाय वाय असा आहे की वाय लेस दॅन वजा मायनस वन दिलेलं आहे किंवा वजा एक दिलेला आहे म्हणजे वजा एक पेक्षा लहान आहे असं सांगितलंय तर वाय ही पूर्णांक संख्या आहे आता पूर्णांक संख्येचा विचार केला तर आपण काय करतोय शून्य शून्याच्या धन धनसंख्या शून्याच्या डावीबद्दल ऋण संख्या आपण लिहितोय आता या ठिकाणी ऋण संख्या पाहिजे आहेत आपल्याला मात्र कशा पाहिजे आहेत ऋण एक पेक्षा लहान असणाऱ्या संख्या मग ऋण एक पेक्षा लहान आपण जर मोजत गेलो तर त्या संख्येला ऋण रून दोन ऋण तीन ऋण चार ऋण पाच या पद्धतीने अनंतपर्यंत आपण लिहू शकतोय आपण अनंतपर्यंत लिहू शकतोयच म्हणतोय त्याचा अर्थ हा संच जो आहे तो बी संच जो आहे तो ऋण आपणाला अनंत संच आहे म्हणून या ठिकाणी उल्लेख करता येईल कारण घटक मोजता येत नाही किंवा अमर्यादा आहे त्यानंतर आपल्याला तिसरा जो संच दिलेला आहे सी हा संच सांगितले की तुमच्या शाळेतील मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच आता तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय त्यामध्ये नववीचे एक वर्ग असेल दोन वर्ग असेल तीन वर्ग असतील जे काय असतील त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत त्याची पट संख्या आपण लिहित असतोय म्हणजे आपण ते मोजत असतोय आणि जर मोजत असेल तर याचाच अर्थ असा आहे की आपणाला मोजता येत आहे म्हणजे दिलेला हा जो संच आहे तो संच हा तुमचा शांत संच म्हणून आपण उल्लेख करता येईल या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करूया की विद्यार्थी संख्या मोजता येते म्हणजे त्याचा अर्थ सिंह संच शांत तशाच पद्धतीनं तुमच्या गावातील रहिवाशांचा संच आता जसं एखाद्या वर्गातील आपण विद्यार्थी मोजू शकतोय तसं एखाद्या गावातील विद्यार्थी सुद्धा गावातील रहिवाशी आपण मोजू शकतोय त्या गावाची लोकसंख्या आपण सांगत असतोय जसं भारताची लोकसंख्या इतकी आपण सांगतोय भारताची लोकसंख्या ही कुठून आली तर प्रत्येक गावामध्ये असलेल्या लोकसंख्येचीच बेरीज करून त्या ठिकाणी एकूण भारताची लोकसंख्या आपण सांगत असतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण ती मोजू शकतोय जे हा देखील संच जो आहे तो आपणाला दिलेला संच हा शांत संच होईल त्यानंतर पुन्हा सांगितलेला आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच आता प्रयोगशाळा जसं वाचनालय एखाद्या खोलीमध्ये असणार आहे किंवा एखाद्या हॉलमध्ये असणार आहे तशाच पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये सुद्धा एखाद्या खोलीमध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये ती प्रयोगशाळा असणार आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये ठेवलेली जे काही आपल्याला त्या संबंधित सायन्सशी संबंधित किंवा अन्य उपकरणं जी काही ठेवलेली असतील ती उपकरणं आपण मोजू शकतोय मोजून त्या ठिकाणी आपण त्याचा एक रजिस्टर तयार केलेलं देखील पाहायला मिळते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ते मोजता येतात म्हणजे हा देखील संच जो आहे तो शांत संच होणार आहे त्यानंतर सांगितलेलं आहे पूर्णांक संख्यांचा संच पूर्णांक संख्या आपण डब्ल्यू ने दर्शवतोय कुठनं सुरुवात करतोय तो शून्यापासून शून्य एक दोन तीन चार पाच या पद्धतीनं अनंतपर्यंत ह्या संख्या असल्यामुळं हा संच जो आहे तो संच तुम्हाला दिलेला संच जो आहे तो दिलेला संच हा अनंत संच होईल त्यानंतरचा संच सांगितले परिमेय संख्यांचा संच आता परिमेय संख्या म्हणजे काय तर पूर्वी आपण सातवीमध्ये असताना किंवा आठवीमध्ये असताना देखील पाहिले नववीमध्ये देखील आपण त्याचा उल्लेख केलेला आहे किंवा त्या ठिकाणी त्याच्यानंतरचं एक प्रकरण आपण बघतोय त्यामध्ये सुद्धा पुन्हा त्याचा आपण उल्लेख करतोय पी भागिले क्यू या स्वरूपात लिहिलेलं आणि पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या असायला पाहिजेत आणि क्यू इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजेच छेद शून्य नसला पाहिजे सातवीमध्ये असताना आपण अंश भागिले छेद या पद्धतीने आपण विचार केला मग अशा संख्या ज्या आहेत म्हणजे थोडक्यात काय सर्व पूर्णांक आणि सर्व अपूर्णांक आपण एक प्रकारे परिमेय संख्या येत असं म्हणतोय म्हणजे याचा अर्थ्या अनंत संख्या आपल्याला माहिती झालं कारण पूर्णांक संख्याचा अनंत आहे म्हणजे इनडायरेक्टली परिमीय संख्या अनंत होणारच आहेत आणि म्हणून या ठिकाणी दिलेला हा जो संच आहे तो संच अनंत संच आहे याचा उल्लेख आपल्याला येईल त्याप्रमाणे या प्रकरणामध्ये या प्रकरण पहिल्या प्रकरणामध्ये जो दुसरा भाग आपण पाहिलेला आहे एक पॉईंट दोनशे संबंधित असणारा त्याच्यामध्ये संचाचे प्रकार एक घटक संच शांत रिक्त संच शांत संच अनंत संच आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक नवीन मुद्दा पाहिलेला होता समान संच हे आपण विचारत घ्यायचे आहेत आणि त्यानुसार त्याची तयारी करायची आहे याच्या पुढचे जे आपण भाग पाहणार आहे त्यासाठी पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला संपादकला असेल युट्यूब चॅनेल आपण जे तयार केलेलं आहे ते, के ते सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला इतर पुढचे व्हिडिओ देखील पाहता येतील थँक्यू